शिवसेनेचा वाघ बाहेर आला, संजय राऊत साहेबांना जामीन मिळाला, आता तुम्हाला आम्हाला सगळ्यांना एकत्र मिळून या जातीयवाद्या आरएसएस रूपी कंपाच्या विरोधात ज्यांनी विद्वेषाचं घाणेरडानी सडकं राजकारण या महाराष्ट्रात सुरू केलं होतं त्याला सगळे मिळून पद्धतीचं घाणेरडं राजकारण करून केंद्रीय यंत्रणा असताना सुद्धा ईडी भाजपच्या प्रवक्त्याचं काम करते, अजून इतर चेले चपाटे ज्या पद्धतीनं शिवसेनेला किंवा त्यांच्या नेत्यांना महाराष्ट्रातल्या इतर विरोधी पक्षांना ज्या पद्धतीनं ईडीच्या सीबीआयच्या माध्यमातून टार्गेट केलं जातं, त्रास दिला जातो, 102 दिवसांनी संजय राऊतांना आज जामीन मिळाला. खरं तर शिवसेनेसाठी, उद्धव ठाकरेंसाठी आणि शिवसैनिकांसाठी ही आनंदाची बाब जरी असली, शिवसेनेचा वाघ उद्धव ठाकरेंचा आणि बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा खरा शिलेदार अर्थात शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते सन्माननीय संजय राऊत साहेब यांना जामीन मिळाला, शिवसेनेचा वाघ सुटला. आता गद्दारांनो, बंडखोरांनो, मनुवाद्यांनो, चेले चपाट्यांनो सावधान, तुमचा कर्दन काळ बाहेर आलेला आहे. ज्या पद्धतीचं घाणेरडं राजकारण करून केंद्रीय यंत्रणा असताना सुद्धा ईडी भाजपच्या प्रवक्त्याचं काम करते, अजून इतर चेले चपाटे ज्या पद्धतीनं शिवसेनेला किंवा त्यांच्या नेत्यांना महाराष्ट्रातल्या इतर विरोधी पक्षांना ज्या पद्धतीनं ईडीच्या सीबीआयच्या माध्यमातून टार्गेट केलं जातं, त्रास दिला जातो, 102 दिवसांनी संजय राऊतांना आज जामीन मिळाला. खरं तर शिवसेनेसाठी, उद्धव ठाकरेंसाठी आणि शिवसैनिकांसाठी ही आनंदाची बाब जरी असली तरी भाजपच्या आणि शिंदे गटात कदाचित सुतक पडल्यासारखी परिस्थिती निर्माण होईल, कारण त्यांना त्याच भाषेमध्ये तोडीस तोड उत्तर देणारा महाविकास आघाडी असेल किंवा शिवसेना असेल यांचा बुलंद आवाज आणि जे कधीच घाबरले नाही, सेटलमेंट केली नाही कुणाच्या धमक्यांना किंवा सेटलमेंटला त्या ठिकाणी सरेंडर झाले नाहीत, ते संजय राऊत आज जामिनावर बाहेर येतील, सुटतील, त्यांना जामीन मंजूर झाला. मला असं वाटतं शिवसेनेचे अच्छे दिन यायला सुरू होतील, उद्धव ठाकरेंचे आणि त्यांच्या निष्ठेचे. त्या ठिकाणी ज्या पद्धतीचं घाणेरडं राजकारण करून टार्गेट करण्याचा प्रयत्न होत होता ते सगळे शस्त्र आता संजय राऊत एका लातेतून वापस पाठवतील अशी परिस्थिती आहे. म्हणून मी सुरुवातीला म्हणालो शिवसेनेचा वाघ बाहेर आला, संजय राऊत साहेबांना जामीन मिळाला, आता तुम्हाला आम्हाला सगळ्यांना एकत्र मिळून या जातीयवाद्या आरएसएस रूपी कंपाच्या विरोधात ज्यांनी विद्वेषाचं घाणेरडानी सडकं राजकारण या महाराष्ट्रात सुरू केलं होतं त्याला सगळे मिळून तोंड देऊ आणि ह्या सगळ्यांचा कर्दनकाळ संजय राऊत बाहेर आलेला आहे हे सगळ्यांनी लक्षातच घेतलं पाहिजे.